मला असं वाटतं की मी कालही म्हटलो की मी साडी नेसते, मला साडीत कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं, पण माझ्यासारखाच पेहराव इतरांनी करावा हा अट्टहास माझा असायचं काही कारण नाही आहे. ज्याला ज्या पोशाखामध्ये कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं त्याने ते घालावं. मुळात हे खूप नॉन इश्यूज आहेत असं मला वाटतं. जाणीवपूर्वक चर्चा मूळ मुद्द्यांकडून भरकटवण्यासाठी अशा पद्धतीचे नॉन इश्यू आणि अत्यंत बुलशिट इश्यू इथे या देशामध्ये काढले जातात. कधी मग तुम्ही बुरखाच का घालताय म्हणून आततईपणा करायचा, तर कधी तुम्ही कपडे का घालत नाही म्हणून आततईपणा करायचा. परंतु त्याच वेळेला मी आठवण करून दिली पाहिजे की सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता वहिनी ज्या कार्यक्रमात होत्या त्याच कार्यक्रमामध्ये रामदेव बाबांनी एक अत्यंत वादग्रस्त स्टेटमेंट केलं की तुम्ही नाही कपडे घातले तरी छान दिसता, त्यावर मात्र कुणीही आक्षेप नोंदवला नाही. म्हणजे आक्षेप नोंदवताना किंवा चर्चेची राळ उठवताना समोरची व्यक्ती कोणत्या जातीची, धर्माची, विचारांची, पक्षाची, कोणता दृष्टिकोन घेऊन वावरते यावरती जर माणसं व्यक्त होत असतील तर ते अत्यंत वाईट आहे आणि मला वाटतं की हे चुकीचं आहे. हे बघा, मी जे फोटो पोस्ट केले याचा अर्थ मी ज्यांचे फोटो पोस्ट केले त्यांच्या पेहरावावर माझा आक्षेप आहे असं नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की संस्कृतीचे ठेकेदार म्हणून जे लोक आगपाखड करतात, कूर बडवेपणा करतात, ते उर्फी जावेदवर जसे तुटून पडतात तसे यांच्यावर तुटून पडणार आहेत का? की तुमचा सिलेक्टिव्हनेस हा फक्त जात धर्म बघून येतोय. बरं, तोच सिलेक्टिव्हनेस जेव्हा रामदेव बाबा बोलले तेव्हा कुठे गेला होता? किंवा मला वाटतंय माध्यम प्रतिनिधीच्या एका महिला प्रतिनिधीशी असभ्य वर्तन जेव्हा भिडेंनी केलं त्यावेळेला तो तुमचा आक्रमकपणा कुठे गेला होता? हा सिलेक्टिव्हनेस जो आहे ना त्यावर माझा जास्त आक्षेप आहे. त्यावरती पण हाणण्याची भाषा मग ही येते कुठून? नाही, हाणामारीची तर भाषा त्यांनी करूच नाही. त्यांना अधिकार कोणी दिलाय कोणाला मारायचा, काय करायचा, मी काय खायचं, मी काय प्यायचं, मी काय लिहायचं, मी काय लिहायचं, मी काय बोलायचं, हे कुणी दुसरं नाही ठरवू शकत. कुठपर्यंत? जोपर्यंत माझ्या बोलण्यामुळे, लिहिण्यामुळे, वागण्यामुळे राष्ट्राच्या एकसंघतेला धोका निर्माण होत नाहीये तोपर्यंत त्यात कोणी हस्तक्षेप करायचं कारण नाहीये. जर असं वाटलं की माझ्या लिहिण्या बोलण्यामुळे राष्ट्राच्या एकसंघतेला, अखंडतेला धोका निर्माण होतोय तेव्हा निश्चितपणे बोला. सार्वजनिक ठिकाणी महिलांची जी हॅरॅसमेंट होते त्याच्यावर बोला ना, तो जास्त महत्वाचा विषय असं नाही का वाटत तुम्हाला? एका जावेदांच्या, एका उर्फी जावेदांच्या मागे लागण्यापेक्षा ज्या आमच्या असंख्य मायमावल्या आहेत ज्यांना सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या हॅरॅसमेंटला सामोरं जावं लागतं, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं, त्यावरती बोला ना, त्यावरती का बोललं जात नाही? मी अमृता फडणवीसांवर टीका केली नाही, मी पुन्हा सांगते, अमृता फडणवीसांनी काय कपडे घालावेत हा त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे आणि त्यांनीच काय कंगना राणावतने सुद्धा. परंतु जो न्याय तुम्ही जावेदांच्या बाबत वापरता तो न्याय मग तिकडे का वापरत नाही? म्हणजे तुम्ही ज्या सिलेक्टिव्हली बोलता महिलांच्या प्रश्नांवरती, पण त्याच वेळेला आम्हा महिलांना उभ्या करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह आणि अर्वाच्य टिप्पणी जेव्हा कोश्यारींनी केली तेव्हा या ज्या भाजपच्या तथाकथित सोकॉल्ड राजकीय शिळ्या वापरणाऱ्या बायका आहेत या बायका कुठल्या बिळात लपून बसल्या होत्या? तेव्हा कोश्यारींना का बरं यांनी जाब विचारला नाही किंवा राजीनामा मागितला नाही की कोश्यारी भाजपने नेमलेला माणूस आहे म्हणून? त्यामुळे या सिलेक्टिव्हनेसला काही अर्थ नाही.